प्रसाद आणून बसवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करते। आज त्यांच्या कष्टामुळे हजारो वर्ष भीक मागून जगणारी माझी जमात संविधानिक हक्क मागायला लागली आहे, राजकीय प्रतिनिधित्व मागायला लागली आहे। निवांत बोलणारे माझ्याकडे बराच वेळ आहे, सुजात भाई येईपर्यंत। मी आतापर्यंत जेवढं ऐकले कशा पद्धतीने वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमीभा पाटील यांच्याबद्दल बदनामीचे कट कारस्थान चालू आहे, पण लक्षात ठेवा यांनी मागच्या 15 वर्षात जे राज्य केले आणि यांच्या साम्राज्यात यांच्या रस्त्यावर जे खड्डे पडलेत त्या खड्ड्यात त्यांनीच पाडलेल्या खड्ड्यात त्यांना गाडल्याशिवाय शमीभाताई शांत बसणार नाही। रस्त्यावरच गाडले पाहिजेत, म्हणजे येता जाता लोकांना लक्षात राहिलं पाहिजे की तुम्ही तुमचं राजकीय कर्तृत्व कसूर केला तर जनता तुम्हाला इथं आणून ठेवते। लहान लेकरू जे असत ना, लहान लेकरू जन्माला येत, जन्माला आल्यावर आजी अशी त्याला मांडीवर घेते आणि त्याला असं कुरवाळते, अले ले ले चॉकलेट खायगा। तस आमचे आधीचे दादा आता त्यांच्या 25 वर्षाच्या पोराला जन्म झाल्यावर असं मांडीवर घेतला असेल, अले ले ले आमदार बनेगा मेरा बेटा, आमदार बनेगा, चॉकलेट नाही डायरेक्ट आमदार बनेगा। भैया तू आमदार बनेगा और हमके पत्रवाळे उठाएंगे तेरे, आम्ही खेटरा बशी बसायचं तुझ्या का? आमच्या बापाला वाटत नाही आम्ही आमदार व्हावं म्हणून का? ते स्वप्न आमच्यासाठी का नाहीये? हे काय राजेशाही आहे, घराणेशाही आहे की राजा मेला की त्याचा राजकुमार गादीवर, राजकुमार मेला की परत त्याच कोणीतरी गादीवर? ही गुलामीचा डीएनए जो आहे हा तो आपल्याला बदलावा लागणार आहे। मालकानंतर मालकाचं पोरग बोकंडीवर घेणं सोडा, स्वतः मालक बनायला शिका, आपल्यातला माणूस मालक झाला पाहिजे। काय नाव ठेवताय तुम्ही शमीबा पाटीलला? काय नाव ठेवताय तुम्ही शमीबा पाटीलला? तुम्ही स्वतःला एका आदर्शवादी पक्षाचे प्रतिनिधी म्हणतात, महात्मा गांधीचं नाव घेताय तुम्ही, अहिंसा आणि काय काय की मोठ्या मोठ्या बाता तुमच्या पक्षाच्या आहेत आणि तुम्ही तिच्या लैंगिक ओळखीवर जाता, तुम्ही तिच्या असण्यावर जाताय, याच्यावरनं तुमची लायकी कळते की तुम्ही माणसात आहात का नाही। जसं आता सर सांगत होते की बरेच बुद्धिजीवी आमच्या वाड्यांवर येऊन बुद्धिभ्रम करतायत तयार, त्या बुद्धिजीवींना म्हणावं की भाऊ तुला त्यांचे खेटर पादुका म्हणून डोक्यावर घ्यायचे असतील घे आणि त्यांच्या घराची दरवर्षी वारी कर, बाप बेटे पुतणे काका मांजे भांजे जावाई त्यांना बसून अभिषेक घाल आणि ते तीर्थ पे, पण माझ्या पोरांना गुलामी शिकवू नको। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे तिला, हे म्हणतात ना राजकीय वारसा नाही, आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे। कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा म्हणलं वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक। जर बाबासाहेब म्हणले असते आम्ही भारताचे पुरुष किंवा आम्ही भारताच्या महिला किंवा आम्ही भारताचे स्त्री पुरुष तर आम्हाला राजकीय अधिकार उरला नसता, पण बाबासाहेब म्हणले वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, आणि म्हणून माझ्यासारख्या समुदायाच्या वाट्याला आज राजकीय अधिकार मागण्याचं बळ आलेलं आहे। हे बळ या बळाला वास्तव्याची ताकद दिली माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी। आंबेडकरांवर काय आरोप करतात तुम्ही? अरे तुमच्या दम असल तर सिद्ध करा, बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला। काय बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला, माजू नका तुम्ही, खोटे आरोप करू नका, लांछन लावू नका। आम्ही जर तुमच्यावर आरोप करायला आलो तर पुराव्यासकट दाखवू। हा जो बाजूला पडलेला उखीड आहे, हा रस्त्यावर पडलेला खेकाना आहे, हा तुमच्या जिंदगीचा खेकाना केल्याशिवाय राहणार नाही।
तुम्ही काय आम्हाला असे तसे लेले पैसे समजू राहिले का तुम्ही आम्हाला? इजड्याची टाळी चांगल्याची कानठाळी फोडती बेटा हो, चांगल्याची कानठाळी फोडते. आम्ही मैदानात उतरलोय, आमच्या घरच्यासाठी प्रॉपर्टी कमवायला उतरलो नाही. आम्ही आमच्या पोरच्या लेकरांना आलेले त्याला आमदार व्हायचं का हे नाही म्हणणार. आम्ही उतरलोय तिथल्या जनसामान्यांच्या प्रश्नाला घेऊन. शमीबाताईची ओळख तुम्हाला सगळ्यांना आहे, जरा विचारा शमीबाताई इतकं शिकलाय का म्हणून तुमचा राजकुमार. शिक्षणात बराबरी कर म्हणावं दादा शमीबाई एवढी. शमीबाई एवढं तिच्या घरात तेवढे पुस्तक आहेत, तेवढे तू हॉर्लिक्सचे डबे पण संपवले नसतील. येऊन वाच म्हणावं जरा, तिच्या तोंडीला तोड जरा, तिच्या सोबत जरा राजकीय तत्वज्ञान छाना म्हणावं इथं जरा. असं आदिवासी कायदे, वनरक्षण कायदे, पंचायत समितीचे कायदे, नगरपालिकेचे कायदे, इथल्या विधानसभेचे कायदे जरा तिच्या सोबत बसा चर्चा करायला. चांगले आंदन नेल्यावाली नाही का लग्नामध्ये आहेराचं पाकिट येतो तसं तुम्ही आमदारकी द्यायला लागले. आज त्यांच्या प्रचाराला थोरात साहेब येऊ राहिलेत माझ्या जिल्ह्यातून, मी श्रीरामपूर अहमदनगरची आणि ते संगमनेरचे. अहो दादा तुम्हाला तुमचा भाचा ऐकला नाही हो, आणि तुम्ही इथे येऊन शहाणपण शिकू राहिले. यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या विरुद्ध स्वतःचा भाचा अपक्ष उभा राहतो आणि स्वतःची सीट पाडतात हे लोक आणि स्वतःचा भाचा निवडून येतो आणि मग परत काँग्रेस जॉईन करतो. आम्ही कानाला बिड्या लावल्यात, आम्ही कानाला बिड्या लावल्यात. आम्हाला कळणं झालंय की काय चाललंय तुमचं. हा एका घरामध्ये चार चार पाच पाच आमदार खासदार हे लाल दिव्याच्या गाड्या लाईनीनं उभ्या आणि आम्ही सगळे खेटरापाशी उभे. थांबा साहेब तंबू वापरू राहिले, थांबा साहेब शर्ट बदलू राहिले, थांबा साहेब मुतायला गेले आणि आम्ही कागद घेऊन साहेब आमचं एवढं काम करा. आता कोम्बिंग ऑपरेशन झालं, शमीबाचा व्हिडिओ पाहिला, भर पावसात पोलिसांना वेठीस धरले की आमची पोरं तुम्ही एक साईड कशी काय आतमध्ये टाकली म्हणून. तुमचा दादा साधी चौकशी करायला आला नाही की कोणाकोणाला आतमध्ये टाकलंय म्हणून. तुला सामाजिक भान असत ना बेट्या तर तू ह्या इलेक्शनला उभाच राहिला नसता. तू जर तुझ्या विचारधारेचा पक्ष म्हणतो ना, महात्मा गांधी असते तर म्हणले असते इकडे ये, सनकन दिली असती, कारण की दोन खायची त्यांनी बी परवानगी दिलेली आहे. की एक समुदाय ज्याला हजारो वर्ष प्रतिनिधित्व मिळालेलं नाहीये, स्वतंत्रोत्तर 75 वर्षानंतर वोटर आय डी मिळाली आम्हाला 2014 ला, तो समुदाय जर आमदारकीचा हक्क मागत असेल तर तुम्ही तर मानसन्मानानं बाजूला व्हायला पाहिजे होतं. शमीबाताई बिनविरोध तुम्ही निवडून या म्हणून, पण तुमची ती लायकी नाही, तेवढं तुमचं काळीज मोठं नाही. तुम्ही कुत्र्याच्या आई, कुत्र्यालाही मानणार होतो सॉरी बरं का, कुत्र्याची माफी मागते मी, माझ्या तोंडून अपघात निघाला. कुत्र्यालाही मानदार प्राणी, तुमची ती पण लायकी नाहीये. केवढे हपापलेले तुम्ही सत्तेसाठी, तुम्ही एकदम मनाचा उदारपणा दाखवायला पाहिजे होता. शमीबा तुझ्यासाठी आम्ही इलेक्शन माग घेतो म्हणून मी सुप्रियाताईंना पत्र लिहिले. सुप्रियाताई सुळे मागच्या इलेक्शनला म्हणल्या होत्या आम्ही एका हिरड्याला तिकीट देऊ तिला आमदार बनवू. मी म्हणलं ताई तुम्ही बनवणार होतात काय झालं, 5 संपले परत इलेक्शन आलं काय झालं आता. काही नाही उत्तर आलं. म्हणलं किमान शमीबाला पाठिंबा द्या, तुमची नैतिकता सिद्ध करा ना. अहो तुम्ही नैतिक आहात, तुम्ही बोलतात ते चालतात, सिद्ध करा, द्या शमीबाला पाठिंबा. पण नाही, त्यांना त्यांच्याच घरी सीटा कमी पडल्या. आता ते पुढचं प्लॅनिंग करतायत की आता गोरीला जावायला कुठं कुठले मतदारसंघ द्यायचे है ना. असं रुपवतामध्ये मांडणार आहेत ते पोरीच्या लग्नामध्ये नाही का, पलंग पलंगाच्या शेजारी विधानसभा कॉन्स्टिट्युशनचं चित्र असं जाणार आहे आंदन. हे तरुण इथं बसले, या पोरांचा बेरोजगारीचा प्रश्न यांच्या 3 कोणीतरी विधानसभेत हे केलंय का बघा. विधानसभेत यांनी जाऊन किती इथल्या विधानसभेतल्या क्षेत्रातले प्रश्न
आपल्या भाषणामध्ये मांडलेत. एकदा जाऊन तुम्ही विधानसभा टीव्हीवरचे त्यांचे दृश्य काही सापडतात का बघा काय मांडले यांनी. हे मांडणार सरकारी जमिनी संस्थांच्या नावावर घेऊन स्वतःच्या ताब्यात कशा घ्यायच्या त्याचे प्रश्न मांडणार. इथले कारखाने बंद पडले, इथल्या केळी कामगारांचा प्रश्न तसाच पडला, इथल्या आयाबायांच्या रोजगारांचा प्रश्न तसाच पडलाय, इथल्या गायरानाचा प्रश्न तसाच पडलाय. शमीबा बोलताना बोललेलं तिनं गायरानात काय काय केलं ते, पण तिने एक व्हिडिओ शेअर केला होता. कणस आलेलं पीक होतं असं मस्त झुलत होत आणि त्याला बुलडोजर लावलं इथल्या सरकारनी. त्याला शमीबा आडवी पडत होती तिथं, हे कोणी नव्हते. हे जे आता म्हणतात आम्हाला आमदार खासदार बनवा, यांच्यातलं कोणी नव्हतं त्याला स्टे आणायला, हे उलट फोनवर सांगत होते. मी म्हणतोय ना फिर बुलडोजर नाही तर तुझी नोकरी घालतो. तोंडाला आलेला घास शेतकऱ्याच्या आदिवासाच्या तोंडाला आलेला घास बुलडोजर फिरवून खतम केला. आम्हाला महाराष्ट्राच्या त्या कोपऱ्यात नगरला व्हिडिओ बघून रडायला आलं मला की किती कष्ट केले असतील तेवढं पीक उभं करण्यासाठी. आणि त्या पिकावर बुलडोजर फिरताना एखाद्या स्वतःच्या लेकराच्या छातीवर जसं बुलडोजर फिरत ते त्रास होते शेतकऱ्याला, पण यांना कळणार नाहीये तो त्रास, कारण की यांना यांचे लेकर सुरक्षित ठेवायचे, आपले लेकर नाही. आपले लेकर कोम्बिंग ऑपरेशन मध्ये जेलमध्ये खा फटके गांडीवर, आपण त्याच लायकीचे. 500 में बिकोगे तो यही मिलेगा तुमको, इतने में इतच मिलेगा. एक संस्कृतची मन यथा राजा तथा प्रजा, ही मन होती राजेशाहीतली. आता ही लोकशाही आहे, आता ही मन उलटी होती यथा प्रजा तथा राजा. जर तुम्ही ज्या लायकीचे आहात त्याच लायकीचा राजा तुम्हाला मिळतो. तुम्हाला जर तुमची लायकी बदलायची असेल तर ह्या घराने शाहीतल्या घरंदाज मनवणाऱ्या पुरुष सो कॉल्ड मर्द हे विरोध घेऊन मिरवणाऱ्या नाकर्त्यांची हकालपट्टी करा. यांची हकालपट्टी केल्याशिवाय तुम्हाला काही होणार नाहीये. शमीबाताईंनी केलेली आंदोलन तृतीय पंथीयांच्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशन साठी मी शमीबा अजून आमच्या दोन मैत्रिणी निकिता मुख्य दलन अजून एक जण चौघींनी आम्ही अख्खं मंत्रालय पॅक करून टाकलं. पूर्ण मंत्रालयात भीक मागो आंदोलन केलं, नोकऱ्या द्या नाही तर भीक द्या. अहो गायरानाच्या प्रश्नावर तुमच्या पालकमंत्र्याला रस्त्यावर बसविलं. जो माणूस अंगाला माती लागू देत नाही त्याला रस्त्यावर मांडी घालून बसविलं शमीबा पाटील. बर तुम्हाला आमच्या जातीचे अडचण आहे ती पाटील आहे तिची तरी मदत करा. तुम्हाला लय अडचण आहे ना, आता मी घिसड्याची आहे. हा तुम्हाला मी नाही चालत, तुम्हाला बुद्धिस्ट लीडरशिप नाही चालत, पण ती पाटील असून तिला आंबेडकरांनी उमेदवारी दिली. तुम्हाला तुमचं खानदानच उरकणं झालंय. दादा भाऊचे लाड करण्याच्या नादामध्ये तुम्ही विसरून गेले की तुम्ही लोकशाहीत आहेत म्हणून. ह्या सगळ्या मुद्द्यासोबत शमीबाने काही महत्वाचे मुद्दे खूप मांडलेत, मला त्याचं फार कौतुक वाटतं. केळी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात ती एवढी सिरियस आहे, तिने केळी कामगारांची संघटना बांधली. तिनं इथल्या असंघटित कामगारांची संघटना बांधायचा विकास घेतलेला आहे. महिला कामगारांसाठी ती भांडत आहे. ती इथल्या आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहे. इथल्या आदिवासी प्रश्नाला ती जाणते. आणि जेव्हा इथल्या प्रस्थापित हे जे आता आलेत यांनी तडवी समाजाचा अपमान केला, त्यावेळेस सगळा समुदाय या पट्टीच्या मागे उभा राहिला. मला याचा सार्थ अभिमान वाटतो आणि तडवीचा समुदायाचा पण मला सार्थ अभिमान वाटतोय. कारण की त्या लोकांनी हे बघितलं नाही की ही बाई आहे का पुरुष आहे का काय आहे. त्यांनी हे बघितलं की ही कॅपेबल आहे, ही आमची लढाई लढू शकते, ही आमच्या अपमानाचा बदला घेऊ शकते, ही इथल्या नीच मानसिकतेला जागा दाखवू शकते. म्हणून ते लोक सगळे शमीबाला पाठिंबा देत आहेत. आज मी तिच्यासोबत 4-5 दिवस फिरले. तडवी वाड्यातल्या बायकाशा रडून डोळ्यानं पदराने डोळे पुसून सांगतात, आता तुझ्याशिवाय आम्हाला कोणी वाली नाही, तू फक्त आमची लिडरशिप कर, आमचे प्रश्न सोडव. आमचे घरपुलाचे प्रश्न तसेच आहेत, आमच्या वस्त्यांमध्ये अजूनही रस्ते झालेले नाहीयेत.
कमान लय भारी बांधली, लय भारी कमान बांधली, पण कमानीच्या आत घुसले की सगळा सेनाचा अनुभवाचा वास, सगळा सेनाचा अनुभवाचा वास। पोर शिकले पण सगळे बेरोजगार घरात बसले। आमच्या घरात घ्या फुकट ही एक संकल्पना चालवली। मी नेहमी सांगत असते की आई बापानं 15,000 शालू घेतला आणि नवऱ्यानं त्याच्या कष्टाची 1,000 रुपयाची साडी आणली, बाईला कोणती जास्त जीवाची राहते? नवऱ्याच्या कष्टातनं आलेली 1,000 रुपयाची साडी, तिचं लय तिला कौतुक राहत, माझ्या नवऱ्याने कष्टाने आणली, तुम्ही लय ध्यान देऊन ऐकायले म्हणून तुमच्याकडे वळते घडी घडी मी। नवऱ्यानं 1,000 रुपयाची साडी आणली तर तिचं कौतुक राहत बाईला, कारण की नवऱ्याच्या कष्टाच्या कमाईची आहे। आई बापाची बाप कमाई काय कामाची आहे? आप कमाई पाहिजे, आप कमाईवर शमी बाबा निघालेली, बाप कमाईवर नाही। आणि हे आम्हाला लाडकी बहीण म्हणून 1,500 रुपये देऊ राहिले, बहिणीला 1,500 देतात आणि दाजीचं 15,000 पाकिट मारायले, तेलाचा डब्बा 500 रुपये महाग, शेंगदाणे 120-150 रुपये महाग, औषध महाग, अरे तुम्ही दात कोरायच्या काडीवर भी टॅक्स घ्यायलेत आणि बायकांच्या सॅनिटरी पॅडवर तुम्ही टॅक्स कमवू राहिलेत, अजून काय भाड खायची कमी पडली तुम्हाला मला कळना झाले। इथले सरकारी दवाखाने असे कानाला धरून फिरवले पाहिजे, चल तुझ्या बापाने केलेले सरकारी दवाखाने बघ, बघ इथली बेडची कंडिशन, बघ इथली स्वच्छता, आणि बघ इथं घाटामध्ये आरोग्य सुविधा भेटत नाहीत म्हणून मरणारे आमचे आदिवासी। बरोबर बोलते का ताई चुकीचं बोलतीये मी? हाय का नाही? आज खेड्यापाड्यांवर अंगणवाडी सेविकांची काय स्थिती आहे? आज त्यांच्या सोबत तुम्ही किती हेळसांड करताय? का बरं तुमच्या हातात 3-3 टर्म सत्ता असून तुम्हाला परिवर्तन घडवता आलं नाहीये? काय चॅलेंजेस आहेत तुमच्या समोर? मी लय लय बडबड करते बरं का, मी लय बडबड करते, कशासाठी करते माहिती का? तुमच्या लेकरा वाळायसाठी। माझे तर होणार नाहीत, माझे तर होणार नाहीत, तुमचे लेकरा वाळ। हे व्यापारी इथं सगळे ऐकतात, लय भारी जागेवर तू सभा ठेवली शमीवा, हे व्यापारी ऐकतायत सगळे, इथं GST ने कंबरड मोडले, पण यांना धर्माचा टिक्का लावून टाकला, यांच्यातले एकही बोलायला पुढे येईना, बोलले मतलब गद्दार। यांचं GST ने अशी धरली आहे कंबर, सायलेंट ऐकायला तुम्ही हुशार आहेत मला माहित आहे। कशावर स्टेट GST वेगळा आणि केंद्राचा GST वेगळा, किती लुटणार तुम्ही या व्यापाऱ्यांना? आणि एवढं व्यापाऱ्यांना लुटून परत व्यापारी डाकू आहेत अशा पद्धतीची मार्केटिंग की व्यापारी लुटू राहिला देशाला। वंचित बहुजन आघाडीचा साथ देऊन बघा, सुमडीत द्या वाटलं तर, उघड नका देऊ। बाळासाहेबांचं वाक्य आम्ही स्टेट GST कमी करू म्हणून, आणि इथला व्यापारी हा या देशाच्या प्रगतीचा कणा आहे, त्याचं क्रिमिनलायझेशन आम्ही संपवू म्हणून, हे बाळासाहेबांचं वाक्य, हे माझं वाक्य नाही, बाळासाहेबांचं वाक्य। बाळासाहेब व्यापाऱ्यांचा फार रिस्पेक्ट करतात। तुम्हाला काय पाहिजे ते फक्त बघा, एक सुशिक्षित उमदा ध्येय असलेली तरुण, तुमच्या गावचं लेकरू, तुमच्या मातीत जन्मलेलं, तुमच्या सोबत वाढलेलं, सगळ्या खस्ता तुम्ही तिच्या बघितलेल्या आहेत, ते पाहिजे का? गोल्डन स्पून तोंडात घेऊन जन्माला आलेला राजकुमार तुमच्या बोकांडीवर तुम्हाला राजा म्हणून बसून घ्यायचाय ही ठरवायची वेळ तुमच्यावर आलेली आहे। हम तुम्हारे साथ है। मी शमीबाची अशी एकदम मिथी सासू म्हणते, सून म्हणते मी तिला, मी तिची सासू आहे, छळत असते कंटिन्यू, पण मला तिच्यासाठी प्रचार करताना एवढं इमोशनल होत आहे। ती माझी अस्मिता आहे, माझ्या समुदायाची अस्मिता आहे, अख्ख्या महाराष्ट्रातले लोक आज या रावे मतदारसंघातल्या इलेक्शन कडे डोळे लावून उभे आहेत की आज हे धूर्त मर्द मनवणारे या हिजड्याला हरवण्यात कामयाब होतात, की हा हिजडा माणूस की दाखवून यांना यांची राजकीय जागा दाखवतो।
यांना यांची लायकी दाखवणारा हमाल ही व्यक्तिमत्व आहे. अभ्यासात हुशार, कर्तृत्वात हुशार, राजकीय प्रतिनिधित्वात हुशार. वंचित बहुजन आघाडीची हित खासियत आहे भाई. वंचित बहुजन आघाडीमध्ये शरद पवार आम्हाला गाडीत बसून नाही फिरवणार, आम्हाला उद्धव ठाकरे त्यांच्या खुर्चीच्या बाजूला घेऊन नाही बसवणार. त्यांच्याकडे एकच पाळलेले संजय राऊत, त्यांना तेवढं पुरेस आहे. त्यांच्याकडे स्वतंत्र बोलणारी माणसं चालत नाही. आम्हाला सोबत घेऊन फिरायची हिंमत दाखवणारे फक्त आणि फक्त म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांना एका जातीचा नेता म्हणता. मंडल आयोग जेव्हा या देशामध्ये लागू व्हायचं होतं तेव्हा तुमचेच लोक कुठं गायब झालेले होते काय माहित नाही. ओबीसी साठी होतं ना मंडल आयोग, काही ओबीसी विसरले पण असतील सांगता येत नाही. त्यावेळेस बाळासाहेबांनी भूमिका घेतली आणि मंडल आयोग लागू करायला भाग पाडलं. एनआरसीसीएचा मुद्दा आला. माझ्या मुस्लिम बांधवांना मला सांगायचंय, तुम्ही जर खरे इमानवर असलेले मुसल्लल इमान असलेले मुसलमान असाल तर यावेळेस काँग्रेसला त्याची जागा दाखवाल. बीजेपीकडे तर आपण जात नाही. वंचित बहुजन आघाडीच्या शमीबाताईंना निवडून द्या. या मतदारसंघामध्ये मुसलमानांच्या मतावर ठरत कोण आमदार होणार. पण इथं मुसलमानांना एवढ्या वर्षात एकदाही प्रतिनिधित्व काँग्रेसने का दिलं नाही हा जाब आता मुसलमानांनी विचारायला पाहिजे. आमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, आमच्या असुरक्षिततेचा प्रश्न. मी फॉर्म भरायला आलते शमीबाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी बीजेपीचे लोक डीजे लावून नाचत होते. जो राम को लाए हम को लाएंगे. आम्ही सिया रामला मानतो. सीतेसोबत जो राम आहे त्याला आम्ही हात जोडतो. आम्ही तुमच्या ह्या मर्दुमगीच्या प्रतीकांना नाही मान्य करत. त्यांनी एक मोठा बोर्ड फिरवत होते, काय बटेंगे तो कटेंगे. अरे कोण बाट रहा है भाई, केंद्र में तुम्हारा सरकार, स्टेट में तुम्हारा सरकार, कोण बाट रहा है तुमको. पेपराला बातम्या वाचायचा जरा डोळे उघडून. मातंग समुदायाचा वरदेव देवळात गेला म्हणून त्याला गांडीवर फटके दिले. दलित उपराष्ट्रपती ब्रह्मदेवाच्या दर्शनाला गेले म्हणून त्यांना दरवाजात बसवलं. द्रौपदी मुर्मू महिला आणि विधवा असल्यामुळे त्यांना नवीन सभागृहाच्या संसदीय सभागृहाच्या उद्घाटनाला बोलवलेलं नाही. तुमचे कुठे आहेत? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी पाहता ना तुम्ही? मग गुगलला सर्च करून हे बी पाहत जा जरा. डोळे उघडा. मी 10% कॉप्या करून शिकलेली बाई मी. मला एवढं कळायले, तुम्ही ते इंग्लिश मिडियमला पैसे भरूभरू बेजार आहेत. तुम्हाला का कळना? इथल्या तरुण वर्गाला का कळना की भाऊ नंतर परत भाऊ, भाऊ नंतर परत भाऊ, आणि जागा महिलांसाठी सुटली तर वहिनी. आम्ही कुठं जायचं? वंचित बहुजन आघाडीची भूमिका हीच राहिलेली की इथल्या खाली बसलेल्या माणसाला सत्ता द्यायची आणि त्याला वर आणायचं. बाळासाहेबांनी अकोल्यामध्ये बसस्टॉपच्या बाहेर भांगड्या भरणाऱ्या बाईला सभापती बनवलं. बसस्टॉपच्या बाहेर हाता रस्त्यावर खाली बसून भांगड्या भरणारी बाई होती कसारी मुस्लिम समुदायातली, तिला सभापती बनवलं. अकोल्यामध्ये सभापती बंजारा समुदायाच्या एवढे काचाचे भिंगाचे झुमके हे घालून त्या सभापतीच्या खुर्चीवर जाऊन बसल्या. ओबीसी समाजाचे 8 आमदार बनवलेत बाळासाहेबांनी, तरी ओबीसीला जाग येईना. काय चाललंय तुमच्या सोबत? तुमचं आरक्षण संपवायच्या मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारे बाळासाहेब पहिले होते. पण कवा? जेव्हा तुमचं ताट वेगळं असेल, तुमचं ताट टिकाऊ आणि वेगळं असेल, आमचा तुम्हाला पाठिंबा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण जरांगे भाऊला ते काय पटलत नाही. त्यांनी तर शेवटपर्यंत लढाई ताणून धरली 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 धरली. मला असं वाटतं की आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण निर्णय घ्यावा. शमीबा पण पाटील आहे. गरीब मराठ्यांचा प्रश्न उपस्थित करता ना तुम्ही, ही काय लखपती बापाची का? हिच्याच बापाचे 24 लाख रुपये अटकून पडलेत कारखान्यामध्ये. तो कारखाना बंद पाडला तुम्ही. बंद पाडला कारखाना.
एवढे कामगार घरात बसविले, सहकार कारखाने बंद पडायचे, स्वतःचे खाजगी कारखाने चालू करायचे. ही यांची खानदानी परंपरा. तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव होणं गरजेचं आहे, नाही तर येत्या काळामध्ये तुमच्या गळ्यामध्ये अदृश्य मडक आणि कमरेला अदृश्य झाडू राहील आणि तुम्ही रस्त्यावर झाडू मारत फिराल. हे विसरू नका. कारण की काल काँग्रेसनी नागपूरमध्ये संविधान बचाव सभा घेतली, काहीतरी संविधान संरक्षण, त्याच्यात संविधानाची पुस्तकं वाटली, आतली पानं सगळी कोरी डायरीज बनवून ठेवलं त्याला. कव्हर संविधानाचं, बॅक कव्हर संविधानाचं आणि आतमध्ये सगळं कोर. हे काँग्रेसची खरी भूमिका आहे की तुम्हाला डायरेक्ट संविधान दाखवायचं आणि आतमधलं सगळं गिळून फस्त करायचं. सोडू राहिलेत का ते तरी बाप बेटे वरती बसलेल्या त्या ताई आणि राहुल गांधी बाबा, 50 वर्षाचा बाबा. काय करतोय आमच्यासाठी भूमिका? एनआरसीसी आलं बाळासाहेब रस्त्यावर, अख्खी मुंबई पॅक केली बाळासाहेबांनी. बाळासाहेब म्हणले याच्यात फक्त मुस्लिम बाहेर नाही निघत, एनआरसीसी जर कायदा लागला तर इथले भटके विमुक्त, इथले आदिवासी हे सुद्धा घराच्या बाहेर निघतील या कायद्यानुसार. एनआरसीसी फक्त मुसलमानसाठी कायदा नाहीये, तो इथल्या भटके विमुक्तांना पण बाहेर काढेल आणि इथल्या मूळ आदिवासींना सुद्धा या देशाच्या बाहेर काढेल. आमचा याला विरोध आहे. किसान आंदोलन झालं दिल्लीमध्ये, बाळासाहेबांनी प्रत्येक जिल्ह्यात किसान बाग चालू केली. 3 काळ्या कायद्याच्या विरोधात शेवटपर्यंत महाराष्ट्रात जर कोणी लढला असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर होते. आज आम्हाला इथल्या मुस्लिम बांधवांना प्रत्येक सणाला घाबरावं लागतं. ईद ए मिलाद आली आम्ही घाबरतो, एक दिवस पुढे घेतो. मग आमची ईद आली बकरा ईद की लगेच आम्ही घाबरतो. तर बकरे फक्त ईदलाच कटतात का? पण आम्ही घाबरतो. सगळ्यात जास्त गो मास एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनी कोणाच्या आहेत गुगलला सर्च करा. मी बोलत नाही, गुगलला सर्च करा गो मास एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या कुणाच्या आहेत, त्यांचे नावं येतील तुम्हाला, त्यांच्या मालकाची नावं वाचा. नावं वेगळेच ठेवलेत, मालक वेगळेच आहेत. आमच्या महापुरुषांच्या नावाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असो, अहो तो पुतळा का 6 महिने बी टिकला नाही, पडला खाली. हे छत्रपतींच्या नावाने बोंबा मारत फिरतात गाव गाव. तो कोकणातला 1.5 फुट्या रान पेटवत फिरलाय आणि त्याला त्याच्या गांडी शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. बीजेपीला कान धरायचं सोडून त्याची सपाती करायला लागला. तुम्ही शिवरायांची अस्मिता जपणार? अरे शिवरायांची अस्मिता काय तुम्हाला माहित नाही? एक गाणं, एक शाहीर युट्यूबला सर्च करून बघा तुम्ही, कि आनंदानं नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायाच्या काळात नव्हती मुळीच नव्हती वान, आणि आनंदानं नांदत होते हिंदू मुसलमान. ही आनंदानं नांदण्याची जी परंपरा होती या देशातली, या परंपरेला काडी लावली या लोकांनी, आमच्या आमच्यामध्ये तुकडे पाडून, आमच्या आमच्यामध्ये वाटाघाटी करायला लावून, आमच्या आमच्यामध्ये का नीट जरा यांच्या याद्या चेक करा. पोरगा इकडून उभा आहे, बाप इकडून उभा आहे, जावाई इकडून उभा आहे, सासू इकडून उभी आहे. याद्या चेक करा, कोण कोणाचं किती नातेवाईक आहेत, कोण कोणाचे मामा आहेत, कोण कोणाचे भांजे आहेत. हे आपापल्या मधीच सत्ता वाटून खातायत. ही लांडग्यांची टोळी तुम्हाला सत्तेपर्यंत पोहोचू देत नाहीये, एवढं लक्षात ठेवा. बघा, ओळखा आणि मग यांना हाकला. गॅस सिलेंडर दाबा, गॅस सिलेंडर हाकला, हे दलिंदर. हे दलिंदर जर हाकलायचे असेल तुम्हाला गॅस सिलेंडर दाबावं लागणार. सुजात भाई येणार आहेत, तुम्हाला त्यांना ऐकायचं, मला माहितीये मी आपली रान मारायले तेव्हा मी बाजूला होईल. माझ्या मनातही बऱ्याच भूमिका आहेत. माझ्यासाठी ही जागा फार अस्मितीची आहे. मी महाराष्ट्राची उपाध्यक्ष आहे पण मी पूर्णतः इथं तळठोकू नये. मी महाराष्ट्रभर मी कुठंच फिरत नाहीये, मी इथं फिरतीये, इथं लोकांना आवाहन करतेय, इथं बोलतीये. का माहितीये का बाई, आजपर्यंत आम्ही तुमच्या लेकरांना आशीर्वाद दिलेत.
आजपर्यंत आम्ही तुमच्या पायण्यातल्या लेकराला उचलून त्याला कान फुकून त्याच्यासाठी लोरी गाऊन त्याला आशीर्वाद दिलेत. तुमचं कल्याण हो म्हणून आम्ही तुम्हाला आशीर्वाद दिलेत. तुमच्या घरात लेकरू व्हावं म्हणून तुमच्या बायकांच्या ओट्या भरल्या आम्ही. आजपर्यंत तुमच्या घरात लक्ष्मी नांदावी म्हणून दाताखाली रुपया जाऊन आम्ही तुम्हाला दिलाय. आजपर्यंत तुम्हाला आयुष्य देण्यामध्ये मी माझ्या आयुष्याची 24 वर्ष घालवली आहेत. आज पहिल्यांदा मी माझ्या लेकरासाठी आशीर्वाद मागते. आता तुमची वेळ आहे. मी 24 वर्ष तुम्हाला आशीर्वाद दिलाय तुमच्या लेकरा बाळायला. आज माझ्या लेकराला आशीर्वाद द्यायची वेळ आली आणि तुम्ही जर मला पाठ दाखवली तर तुमची गंती माणसात नाही. मला काय म्हणायचं तुम्ही समजू शकता. तुम्हाला कोणाच्या बाजूला जायचे? जागीरदारांच्या खेटराजवळ बसायचे की तुमच्यातलेच व्यक्ती मालक म्हणून तुम्ही मालक बनणार आहात हे ठरवा. आता काय बनवायचे तुम्हाला? मालक बनायचे ना, मग शमीबा मालक झाली पाहिजे. म्हणजे आपल्या हातात सत्ता येणार आहे. अहो साधा नगरसेवक होऊ देत नाहीत आपल्याला हे लोक. ते मी ठरलेले, जो जास्त खेटर उचलेल तो नगरसेवक. साहेबाचे खेटर जो जास्त उचलेल त्यालाच सरकारी कॉन्ट्रॅक्ट. साहेबाचे खेटर जो जास्त उचलेल जिबेने साफ करील त्याच्याच पेपरला मोठाल्या बातम्या. शमीबाची बातमी कोण लावेल? शमीबाकडे पॅकेज आहे. शमीबात लोकांकडे 10-20 रुपये दारात जाऊन 1 रुपया दे माय तुझ्यावर मी इलेक्शन लढणार म्हणतीये. तिच्याकडे नाहीयेत लोकांना भाड्याला पैसे द्यायला आणायला. काल मी वंचित बहुजन आघाडीच्या एका कार्यकर्त्याने मला ड्रॉप केलं आणि त्याला लक्षात आलं मला भूक लागली. ते म्हणलं ताई थांबा, झाडापाशी थांबवलं, गाडीची डिक्की उघडली, त्याच्यातला डबा काढला, मेथीची भाजी, चपात्या. मला म्हणे ताई तुम्हाला भूक लागली असेल जेवून घ्या. असे कार्यकर्ते इथं कोणी खानावळी लावलेल्या नाहीत. इथं कोणी गाड्या घोड्या वाटल्या नाहीत. इथं कोणी पैसे वाटले नाहीत. इथं कोणी आयशो आरामाच्या साधनं दिलेली नाहीत. इथं कुठले बार किंवा ढाबे बुक केलेले नाहीत. ही सगळी पोटतिडकीनं रस्त्यावरची माणसं आहेत. रस्त्यावर आलीत आपल्या हक्कासाठी, आपल्या माणसाला निवडून देण्यासाठी, आपल्यातल्या प्रतिनिधीला पुढे नेण्यासाठी आणि बाळासाहेब आंबेडकरांचं सत्तेचं सामाजिकरणाचं स्वप्न साकार करण्यासाठी ही माणसं इथं आलेली आहेत. माझ्या बिंबीच्या देठापासून मी जो आवाज काढतीये यातली आत्मीयता तळतळ जर तुम्हाला ऐकू येत नसेल तर तुमचं मन दगड झालंय. तुम्ही दगड झालाय, तुम्ही गुलाम झालायत. एवढं मात्र तुमच्या डोक्यात पक्क ठेवा, तुम्ही तुमच्या पिढीला सुद्धा परत गुलाम करणार आहात. या देशाला स्वातंत्र्य या दिवसासाठी मिळालं होतं का? या देशात फक्त यांनी फुटबॉल करायचा तिकडं लाद जाणार, त्यांनी फुटबॉल करायचा इकडं. 5 वर्ष काँग्रेस, 5 वर्ष बीजेपी, 5 वर्ष काँग्रेस, 5 वर्ष बीजेपी. आणि आम्ही काय करायचं? तुमच्या रानात दारे द्यायचे. तुमच्या इकडे दारे द्यायला काय म्हणतात? पाणी भरण्याला, शेताला, कापसाला, केळीला काय म्हणतात? बारे धरणं. आमच्याकडे दारे म्हणतात. आम्ही बारे द्यायला यायचं तुमच्याकडे रात्री इचूकाट्यात. कसला हा नालायकपणा लावलाय तुम्ही? पोरांची शिक्षण महाग, शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही. कालचा आमचा जाहीरनामा बघा वंचितचा. आपला 6,000 रुपये सोयाबीनला हमी भाव देऊ. आणि हमी भावाचा अजेंडा हा पहिलेपासून राहिलेला आहे. अकोल्यामध्ये जा, शेतकऱ्याला, दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्याला बी बियाणं खत हे नगरपालिकेकडनं मोफत दिलं जातं. तुमच्या इथं आहे ती सुविधा? नाही. बाळासाहेबांच्या अकोल्यात ती सुविधा आहे. आणि इथं जर परत शमीबाजच्या हातामध्ये दोरी आली, वंचितची सत्ता आली, तर इथल्या शेतकऱ्याला सुद्धा हा बेनिफिट मिळणार. इथल्या तरुणांची अवस्था बघा तुम्ही. सगळे पुण्या मुंबईला चाललेत. इथं काय आहे? नुसता धूळ फुपाटा करून ठेवला यांनी. सगळा धूळ फुपाटा. कुठं पण जा, काही एकदम व्यवस्थित केलेलं नाहीये. एमआयडीसी आमची काय परिस्थिती? एमआयडीसी आहे तुमच्या इकडं? असेल एखाद्या कोपच्यात 2-4 कारखाने बंद पडलेले किंवा कर्जबाजारी झालेले, टॅक्स मधील कर्जामध्ये डुबून टाकलेले, किंवा मग स्वतःच्याच मालकीचे असलेले. अख्खी एमआयडीसीची जमीन आपल्याच माणसांना लाटायची. तू खेटर उचल तुला देतो, तू खेटर उचल तुला देतो. अब नाही चलेगा.
तुमच्या माजी आमदार खासदाराच्या स्वप्नात असलेला त्यांचा राजकुमार चिरंजीव आमदार आणि माझे इथे बसलेले भावंड याच्यात काय फरक आहे? मग आम्ही सत्तेचं स्वप्न का पाहायचं नाही? हा एकमेव प्रश्न आहे आमचा. आमच्या वाटेला सत्ता का नाही? आणि अशी तुम्ही काय दिवे लावलेत की आम्ही तुम्हाला मतदान करायचे? आमच्या घरावर दगडफेक होते, तुम्ही मुख गिळून बसता. आम्हाला लोक घरात घुसून मारतात, तुम्ही मुख गिळून बसता. आमच्या आया बहिणीच्या आबरूवर घाले पडतात, तुम्ही मुख गिळून बसता. आमचे हक्क अधिकार काढून आम्हाला दुय्यम देखलेखला जातात, तुम्ही गप गिळून बसता. आमच्या फंडिंगचे पैसे जे आहे, म्हणजे बघा, मुस्लिम समुदायाच्या हज कमिटीतनं हज साठीची जी सबसिडी होती 700 कोटी रुपये, ती सरकारनं बंद केली. बीजेपी सरकार तर आहेच ते, पण तुम्ही तर विरोधक होते ना. तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं हे सांगा. आले का सुजय भाई? तुम्ही काय केलं आमच्या त्या 700 कोटीच? वंचित बहुजन आघाडी तेव्हा म्हणली होती की ठीक आहे, मुसलमान त्यांच्या कष्टानं हजला जाईल, पण जो मुस्लिम सबसिडीचा जो 700 कोटीचा फंड होता तो मुस्लिम मुलींच्या शिक्षणाला लागला पाहिजे. चुकीची मागणी होती का? ताडीच्या दुकानासाठी मागत होते का 700 कोटी? देशी दारूच्या लायसन्स साठी मागत होते का 700 कोटी? तर जुगाराच्या अड्ड्यासाठी मागत होते 700 कोटी? मुलींच्या शिक्षणासाठी मागत होते. दिलेत का? नाही दिले. इथल्या एससी एसटी आरक्षणामधलं ओबीसीच आरक्षण थिजवलं, राजकीय आरक्षण. ग्रामपंचायतीमध्ये नगरसेवकांच्या इलेक्शन मध्ये आता ओबीसीच आरक्षण गुल झालं, पण तुम्हाला झोपायचे. एससी आरक्षणामध्ये क्रिमिलेअर घुसवायले, डिवाइड अँड रूल, इंग्रजांचा कायदा. तुमच्यामध्ये भांडणं लावून द्यायचे, अगट बिगट सगट, आणि आमच्या पोटावर लात मारायची. बढती मधलं आरक्षण कमी बंद केलं होतं यांनी, वंचित बहुजन आघाडीनं स्टँड घेतलं. तुमच्या जळगाव मध्ये आधी एक इतिहास घडलाय, मला तो आता आठवला, तुम्हाला सांग. माझ्याकडे भरपूर वेळ दिला यांनी आणि बोल म्हणून सांगितलंय. थांबरे, एक मुद्दा सांगते. अंजली पाटील, ते अभि पाटीलच बरं का? अंजली पाटील कुठलं गाव ग? बादली जळगाव. इलेक्शनला उभा राहिल्या, फॉर्म भरायला गेल्या आणि निवडणूक अधिकारी म्हणला की ही जागा जी आहे सर्वसाधारण महिलांसाठीची जागा आहे, या जागेवर तुम्हाला इलेक्शन लढता येणार नाही. शमीबाब पाटील माझी वागीन एका दिवसात औरंगाबादच्या खंडपीठात गेली आणि संध्याकाळपर्यंत निकाल घेऊन आली की सर्वसाधारण जागेवरनं तृतीयपंथी व्यक्तीला फॉर्म भरता येतो आणि तिला तिथून निवडणूक लढता येते. अंजली पाटील तिथून निवडणूक लढल्या, तिथून जिंकून आल्या आणि त्या 2.5 वर्ष सरपंच राहिल्या बादलीमध्ये. शमीबा पाटील तर टेक्निकल नॉलेज, एका दिवसात लगेच खंडपीठ गाठलं. ती तुमच्यासाठी कुठं नाही जाणार, तिच्याकडे दुसरं काही काम नाही. तिला नवरा म्हणणार नाही की डबा बनवून दे. ती सकाळी उठली की ब्रश केली की चहाच्या हॉटेलवर, तुमचं काय, तुमचं काय, तुमचं काय, तुमचं काय, चला अधिकाऱ्याकडं, करते अर्ज, करते आंदोलन. तिच्याकडे दुसरं टार्गेटच नाही, तुम्हीच लेकर आहे तिच्यासाठी. मला जेवढं पोटतिडकीनं सांगायचं तुम्हाला कळतंय ना? आणि प्लीज, बाहेरचे तर आपण निपटूच, अंतर्गत जे दलाल आहेत, जे निळा कोल्हा नावाची एक गोष्ट आहे बघा, एक कोल्हा असं जात असतो अंधारामध्ये आणि एका धोब्याच्या निळ्या कलरच्या हौदात पडतो आणि तो पूर्ण निळा होतो आणि मग तो दुसऱ्या दिवशी जेव्हा कोल्यांमध्ये येतो तेव्हा कोल्यांना म्हणतो की मला देवानं आशीर्वाद दिला आणि तुमचा राजा घोषित केले, मी वाघ आहे किंवा काय असं काहीतरी गोष्ट आहे. तर तो जो रंगात बुडून आलेला जो कोल्हा आहे ना खोटा, तो कोल्हा आपल्यातला ओळखा. आणि हे जे दारोदारी फिरतायत मास्तर, अशी गचांडी धरा बेट्या, तुकड्यावर तुकड्यावर जगणाऱ्या बाबासाहेबांच्या
बाबासाहेबांची पुण्याई रोज दोन टाइम भाकर खायला तू नाही तर कोणाचं तरी संडासातला गू टोपल्यात भरून वायला असतास. आणि तू आम्हाला सांगायलास की बाबासाहेबांचा नातवासोबत गद्दारी करा म्हणून, बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जा म्हणून सांगायलात. तुम्ही आमच्या लिंगभेद आमच्याशी लिंगभेद करू नका, आम्हाला आम्ही हिजडा आहोत याची जाणीव करून देऊ नका. खूप लोक म्हणतात तुमच्याकडे काय पुरुषांची कमी पडली का हिजड्याला वोटिंग करायचं. अरे जरा आरशासमोर उभे राहा. हिजडा हा एक अरेबिक वर्ड आहे, त्याची मुख्य आयडेंटिटी अशी आहे की हिजर आणि राह म्हणजे हिजर म्हणजे विरह आणि वेगळी वेगळी वाट निवडणारी लोक हिजडा असतात किंवा समूहातून बाहेर टाकली गेलेली लोक हिजडा असतात. पण आपण त्याला शिवीप्रमाणे वापरतो, घ्या शिवीप्रमाणे घ्या. आणि जेव्हा तुम्ही मला हिजडा म्हणतात ना तेव्हा स्वतःला आरशासमोर उभं राहून स्वतःला पहा की तुमच्यापेक्षा जास्त स्वाभिमान माझ्यात आहे, तुमच्यापेक्षा जास्त कर्तृत्व माझ्याकडे, तुमच्यापेक्षा जास्त क्वालिटी माझ्याकडे, तुमच्यापेक्षा जास्त ज्ञान माझ्याकडे, तुमच्यापेक्षा जास्त माणुसकी माझ्याकडे. मग कोण मर्द आहे? पर तुम्हाला जे मर्दानकीचंच राजकारण करायचं असेल तर मी या गोष्टीला मानत नाही. माणूस हा सगळ्यात महत्वाचा आहे. स्त्रिया सुद्धाही तितक्याच ताकदवर आहेत. स्त्रियांच्या राजकारणाचं या देशाला वारसा आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये जर आमच्या अस्तित्वासोबत हेलिकॉप्टर आलं बघा आता माझं जरा मी कोणत्याही वेळेला मी शांत होऊ शकते पण मी बोलणार. या हेलिकॉप्टरमध्ये काल मी बसले होते, काल पुण्याहून सुजाता आंबेडकरांसोबत या हेलिकॉप्टरवर संगमनेरपर्यंत आले मी. कोणता नेता मला हेलिकॉप्टर मध्ये बराबरीने बसवतो महाराष्ट्रातला? जसं मगाशी सर म्हणले ना तुम्ही सगळेजण या आणि एका साईडला फक्त शमी बा पाहू द्या तर्क वितर्क. तुमच्या सगळ्यांना नाही गार बसून पाणी पाजलं तर नावाची दिशा नाही. मी शमीबा एकटी पाणी पाजल तुम्हाला एवढा कॉन्फिडेंट आहे. इजडे खूप आहेत महाराष्ट्रामध्ये, शमीबासाठी का जीव तोडायले. इंटेलेक्च्युअल आहे, हुशार आहे, कर्तृत्ववान आहे, लीडर आहे आणि लीडर आहे. मानपानाची वाट बघू नका पोरो, एकटी आहे ती, तिच्या माग तुम्ही टीम आहात. तुमची ती आहे, तिची तुम्ही आहात. कोणीतरी काहीतरी बोलल बैकू नका, इलेक्शन होऊन जाऊ द्या मग तिच्यासोबत बसा. तिच्याकडं आजही आम्ही लोकांची लिस्ट करतोय, कोणी आम्हाला 500 रुपये देईल का, कोणी आम्हाला 1000 रुपये देईल का, कोणी आम्हाला 4 बॅनर देईल का, कोणी आमचे 4 झेंडे देईल का आम्हाला. आम्ही आज लोकांकडनं मदत मागतोय. त्याच्यामुळे तिच्याकडनं आज अपेक्षा ठेवू नका. उद्या ती आमदार जर झाली तर तुमच्या अपेक्षा तुमच्या मनात यायच्या अगोदर ती पूर्ण करेल. आणि तिनं पूर्ण केल्या नाही तर त्यावेळेस तुमच्या सोबत मी उभी असेल तिला तिच्या सोबत भांडायला. आपल्याला परिवर्तन पाहिजे का नाही दादा हो? पाहिजे ना. का परत जायचे वाड्यावर? यांची मगरुरी जिरवली पाहिजे. तुम्ही आम्हाला ग्रहित धरून नाही चालणार, आमच्या सत्तेचा वाटा आम्हाला द्यावाच लागणार आहे. अच्छा याकूब भाई, याकूब तायडे, याकूब भाई तायडे तडवी. अच्छा याकूब भाई तडवी, तुम्ही इकडे वरती यावं, तुमच्याकडे काम आहे. ओके येत आहेत. अहो आपल्या सगळ्यांना ज्यांनी फेटा बांधला त्यांना बी तो फेटा बांधावा लागेल का नाही? किती मी काल हे वाक्य बोलले तर सुजात भाई मला म्हणला की लई इमोशनल केलंस तू, एवढं इमोशनल नको करूस. तुमच्या घरामध्ये जर नाही का लहान लेकरू आजारी असलं किंवा तुमचे वडील आजारी असले तुम्ही सगळे कामं बाजूला ठेवून घरात राहता का नाही? राहता ना. आज बाळासाहेबांचं मराठा आरक्षणात बसले होते कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांसोबत, कोल्हापूरला बसले होते. व्हिडिओ पण आहे फेसबुकला मराठा आरक्षणासाठी बसले होते.
आणि छातीत दुखत होत. ते दुखणं त्यांनी तसंच अंगावर काढलं आणि ते जास्त झालं आणि बाळासाहेबांना बायपास करावी लागली. त्यावेळेस मराठा आरक्षणात आमचं काय आमचं रोल आहे जर कोणी विचारलं ना तर त्या शहाण्याला तो व्हिडिओ दाखवा. आज आत्ता बाळासाहेबांची एंजिओग्राफी झाली. बाळासाहेबांना 10 मिनिटाच्या वर बोलायचं नाही म्हणून डॉक्टरांनी सांगितलं. अशा ही परिस्थितीत ती व्यक्ती कंटिन्यू आमच्या हिताचा विचार करते. आमच्या आम्ही त्यांचे लेकर नाही होत. आम्हाला जन्माला घातलेलं नाहीये त्यांनी. आमच्यासारखे कितीतरी उमेदवार दिलेत. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अधिक मुस्लिम उमेदवार देणारी वंचित बहुजन आघाडी, सगळ्यात अधिक महिला उमेदवार देणारी वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सगळ्यात पहिली हिजड्याला उमेदवारी देणारी वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आदिवासींना उमेदवारी देणारी वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्रात गरीब मराठ्यांना रयतेच्या मराठ्यांना उमेदवारी देणारी वंचित बहुजन आघाडी. आमच्या बद्दल समज गैरसमज पसरवणं बंद करा, नाहीतर तुम्हाला हे जड जाईल. हे या लोकांच्या साक्षीने मी सांगते. मला माहिती हा आवाज कुठे जाणार आहे. ते सांगितलं मी कॉलर धरून विचारा म्हटलं त्यांना कि पप्पा कोण आहेत है ना. आयडेंटिफाय तर झाले पाहिजे कि भाऊ तू खारा किसका. आम्ही इमान ठेवतो. माझ्या आईने नाही का लहानपणामध्ये काही छोट्या छोट्या उदाहरणांमध्ये आमच्यामध्ये लय भारी इमान पेरलेले. माझी आई म्हणायची बाळा ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. तर इथल्या दलित प्रोफेसरांच्या हरिजन प्रोफेसरांच्या ताटात आज जी तूप लावलेली पोळी आहे ती माझ्या बापाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. आत्ताचे लोक तीन तीन पिढे आले. बाबासाहेब तेव्हा भांडले नसते तर तुम्हाला काय होत. लग्नाच्या नंतर उकिड्यावर टाकलेला खरकटा भात ज्यांनी उचलले त्यांना बरोबर लगेच लक्षात येईल. मी उचललाय लहानपणी मला माहिती ती वेदना काय असती. ती काय असती ना ती वेदना पंक्तीतून हाकलून देण्याची ती तुम्ही विसरला असाल. मी नाही विसरलेले. आणि माझ्या पुढच्या पिढीला इथे चिल्ले पिल्ले बसले. या पिढीच्या वाट्याला मी ती परंपरा येऊ देणार नाही. त्याच्यासाठीची ही लढाई आहे. तुम्ही इथल्या गर्दीवरनं या तुफानाचा अंदाज लावू नका. दबेगा सिलेंडर आएगा बवंडर. लावू नका भाई. तुम्ही अंदाज नाही लगाव इस पे से हमारा. जेवढं पाणी शांत तेवढं खोल. आणि तुम्हाला तर आम्ही होल पाडणार जाता. तुम्ही नका काळजी करू. चलो सन्माननीय सुजात साहेब आंबेडकर आलेले आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात